आपल्यासोबत आदित्य ठाकरे आहेत आदित्यजी आज गणेशोत्सव आजपासून सुरू झालेला आहे आणि आपण घरी घरी जात आहात कार्यकर्त्यांच्या आज गणपती जा म्हणजे काल रात्रीपासून मी पाहतोय मुंबईसारखं दुसरं शहर नाही मला वाटतं जगात ज्या प्रकारे जो एक उत्साह दिसतोय आणि आज अर्थात दीड दिवसाचे गणपती तर जे आपले सगळे जवळचे लोक आहेत त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न आहे जेवढंही जाऊ शकतो तेवढं प्रयत्न आहे जी आज तुम्ही कार्यकर्त्यांनाही स्वतःहून येऊन या ठिकाणी भेटतायत अगदी वेळी चाळीमध्ये आलेला आहात आणि या ठिकाणी खरं तर कार्यकर्ते महत्वाचे असतात नेत्यांसाठी काय एकूणच म्हणाल नाही मला वाटतं दर्शन घ्यायला आपण घरोघरी फिरत असतो बाप्पाचं दर्शन होतच तिकीट स्थानिक लोकांचं होतं आणि प्रयत्न असा असतो की ज्यांच्याकडे दीड दिवसाचे गणपती आहेत मग विजयजींकडे आज आहे आता पुढे आशिजींकडे जाणार सगळ्यांकडे जात राहतो तसं लालबागच्या राजाला तुम्ही भेट दिलेली आहे नतमस्तक झालेला आहात तिथे काय नेमकं मागण्या मागे काही नाही देवासमोर मला काही मागत नाही मी जे असतं ते देवच देत असतो आणि त्याच्या त्याला माहिती म्हणजे लालबागच्या राजांनी जाणून घेतलं आता मी तर जाऊन नमस्कार केला पण सुरुवात तिथून झाली आणि एकंदर वातावरण पण अप्रतिम असं सध्या वरळीमध्ये फिरत आहात वरळीमध्ये अनेक सार्वजनिक मंडळं आहेत आणि निवडणुका समोर आलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे पण तसा वेळ मिळतोय ते आता हे कसं गेले पाच वर्ष कसं असतं ते थोडं प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळा वॉर्ड आणि मुंबईतले मग पुण्याचं हे असं सगळं ठरवत जायला लागतं पण आता पहिले आज आणि उद्या दीड दिवसाचे गणपती आज आणि उद्या दीड दिवसाचे गणपती तर आहेत पण तुम्ही मुंबई मध्येच भेट देणार आहात की तुम्ही जिल्हा पुणे आहे नाशिक आहे मागच्या वेळी मी कोकणात गेलेलो तिथे पण सुंदर वातावरण असतं आपले खूप मुंबईकर घरी जातात त्यांच्या गावी जातात आणि ते अजून वेगळं छान वातावरण असतं गणेशोत्सव आहे काय नेमकी मागणी आहे काय नेमकी इच्छा वाटते मला सगळ्यांनी जसा आनंद घेत आहे सणाचा तसंच घेतलं पाहिजे तुमची काय हीच इच्छा आहे आपण बघतोय की या ठिकाणी आदित्य ठाकरे जे आहेत ते पदाधिकाऱ्यांच्या घरी सध्या जाताना बघायला मिळत आहेत आणि या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन ते नतमस्तक होत आहेत आणि आनंद वातावरण राहू दे आणि जी काही माझी इच्छा आहे ती लालबागच्या चरणी मी बोलली बोललेलो आहे आणि त्यालाही नेमकं माहिती आहे असं वाक्य जे आहे ते या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन नीतीन च वैदिक कारण साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका